महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या हिटलिस्टवर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीनं देशमुखांची 4,20,00,000 संपत्ती जप्त केली आहे. त्यांच्यावर ईडीचा आरोप आहे की त्यांनी आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपयांची खंडणी घेतली आहे. दरम्यान मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना बार मालकांकडून पैसे वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपानंतर या प्रकरणात न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत आणि त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सीबीआय चौकशीनंतर ईडीनं आपलं लक्ष या प्रकरणात घातलंय. यानंतर त्यांनी देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या दोन्ही निवासस्थानांवर छापे मारले. तसेच त्यांच्या पीएला अटक करण्यात आली आणि काही दिवसांनी देशमुखांची 4,20,00,000 संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मालमत्ता जप्तीनंतर ईडीनं त्यांना चौकशीसाठी परत समन्स बजावलंय. त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाही, तसंच त्यांचा कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळे रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं मूळ गाव काटोल येथील निवासस्थानी आणि नागपूर परिसरातील काही ठिकाणांवर छापे टाकले. तरीही देशमुखांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांना ईडीनं 3 वेळा समन्स बजावला, तरीही त्यांनी 3 वेळा वेगवेगळी कारणं दिली आहेत. कधी कोरोनाचं कारण तर कधी प्रश्नावलीची मागणी करत त्यांनी चौकशी टाळली असं वृत्त आहे. देशमुखांचा असा आरोप आहे की त्यांच्यावर होणारे सर्व आरोप हे राजकीय सुडबुद्धीने होत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.